दी धर्मपेट महिला बैंक की रामनगर मुख्य शाखा में द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोलवलकर इनके तेल चित्र का अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉ. मोहन भागवत के हाथों किया गया। इस दौरान मोहन भागवत ने उपस्थितों से संवाद साधा। इस कार्यक्रम में संस्था के अध्यक्ष नीलिमा बावने और सारिका पेंट से उपस्थित थी। भागवत ने आगे कहा, गोलवलकर गुरुजी का संपूर्ण कार्य धर्म के विश्लेषण से निकला है। संघ भी उसी रास्ते पर चलता है। संघ को खुद के लिए कुछ हासिल करना नहीं है। संघ अपना अलग प्रभावित वर्ग नहीं बनाना चाहता है। संघ समाज को संगठित करना चाहता है, क्योंकि संगठित रहने पर ही समाज स्वस्थ रहेगा। गुरुजी में ईमानदारी थी, उनमें झूठ का लेश मात्र भी अंश नहीं था। वह अनुशासित थे। सरसंघचालक के पास कोई भी वैधानिक शक्तियां नहीं थी, लेकिन फिर भी उनकी बातों को कम नहीं माना जाता था। सरसंघचालक सबसे ऊपर है, लेकिन कई लोग गुरुजी से व्यक्तिगत सलाह लेने आते थे। अनेकों की उनके प्रति श्रद्धा थी। वे जहाँ भी जाते थे वहाँ के नियमों का पालन करते थे। सरसंघचालक होते हुए भी वे संघ के अनुशासन में रहे हैं, ऐसा संवाद साधते हुए मोहन भागवत द्वारा बताया गया। ज्या क्षणाजी तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात असं म्हटलं, तो क्षण किती लांब जाईल, न आला तर बरा असा मी विचार करत होतो। कारण प्रत्यक्ष काम इथे बोलत आहे, बाकी कोणी बोलायची जरूर नाही आहे। भारतवर्षामध्ये मातृशक्तीच्या उत्थानाचं एक लक्षण असं मी या इंटरस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला म्हणू शकतो। मी पुष्कळदा असं म्हणतो की पुरुष जी कामं करू शकतात ती सगळी कामं महिला करू शकतात, आणि पुरुष जी कामं करू शकत नाही ती सुद्धा कामं महिला करू शकते। त्याच्यामुळे महिलांचा उद्धार ही भाषा चूक वाटते। महिलांना जे करायचं आहे ते करू द्यायची मोकळीक दिली तर सर्वांचा उद्धार आपोआप होतो। कारण भारतवर्षातली विशेष करून महिला ही विचार करताना एकट्याचा विचार कधीच करत नाही। तिच्या स्वभावातच वात्सल्य असल्यामुळे आपलेपणाची दृष्टी आणि त्यातून सगळ्यांचं कसं ठीक होईल याचा विचार करून प्रत्येक काम ती करते, हे आपण आपल्या घरापासून तर संस्थांपर्यंत सगळीकडे पाहतो। आणि त्याच्यामुळे अवघ्या किती 94 ते 24 अवघ्या 30 वर्षात ही संस्था मोठी झाली, इतकी मोठी झाली याचं आश्चर्य वाटू नये। कारण अधिकांश या सगळ्या संस्थेच्या उभारणीमध्ये आणि प्रगतीमध्ये मातृशक्तीचा वाटा आहे, म्हणून सगळे व्यवस्थित चालू आहे, आपलेपणाने चालू आहे, स्वच्छपणाने चालू आहे, तसं ते चालू असलं पाहिजे। म्हणून पूजनीय गुरुजींच्या चित्राचं अनावरण इथे तुम्ही करवलं, ते एका अर्थाने औचित्यपूर्ण अशी ती गोष्ट आहे। कारण अशा आत्मीयतेने ते काम झालं पाहिजे, सगळ्यांच्या हिताची प्रामाणिक दृष्टी ठेवून कोणतंही काम झालं पाहिजे। तर पूजनीय गुरुजींचं काम हे असंच होतं। मी संघ एक संघटन म्हणून हा विचार करतो, त्याचे ते सरसंघचालक होते। पण नुसतं एवढंच नाही, पूजनीय गुरुजी हे सुद्धा आध्यात्मिक दृष्टीने त्यांची काही साधना झालेली असल्यामुळे आपपरभाव याचा पूर्ण विलोप त्यांच्या ठिकाणी होता। परम पूजनीय गुरुजींचे संघटनेवर भर होता आणि मजबूत करण्याची ताकद त्यांच्यात होती। शेवटी संघटन म्हणजे काय तर सहकारच होय, आणि म्हणूनच त्यांच्या तेलचित्रात लावण्याचा संस्थेचा विचार होता आणि हा चांगला योग येण्यासाठी थोडी वाट पाहावी लागली। 30 वर्षापूर्वी 40 महिलांनी सुरू केलेली
सहकारी पतसंस्था महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची सुरुवात होती. लावलेले छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यापेक्षा कल्पवृक्षात रूपांतर झाले असे मला वाटते. 1,16,000 सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही उपयोगात येत आहो याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकला विशेष सेवा देणे, महिलांना त्यांच्या ठेवीवर आकर्षण व्याज देणे, महिलांचा सहभाग वाढावा म्हणून 0 बॅलन्सने खाते काढणे, लहान मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून बचपन बँकिंग संस्कार योजना, व्यापारी लोक त्यांचे दुकान सोडून बचत करू शकत नाही म्हणून मेरा व्यापार मेरी बचत यासारख्या योजना, स्वप्नातील घर पूर्ण व्हावं आणि महिलांना त्यांचा हक्काचा दागिना मिळावा म्हणून गृहतारण योजना आणि कर्ज योजना लोन सुवर्ण लोन योजना आमच्याकडे सुरू असते. उच्च शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून एज्युकेशन लोन आहे. भविष्याची चिंता नको आणि आपला परिवार सुरक्षित असावा म्हणून LIC सोबत बिझनेस पार्टनरशिप आमची आहे. तर अपघात झाल्यास आरोग्याची वर येणारं संकट असतं का, कारण आरोग्य हा सगळ्यात महागाचा विषय आजकाल, शिक्षण आणि आरोग्य महाग आहे आणि त्यामुळे आरोग्याच्यावर लागणारा खर्च यासाठी आमच्याकडे अतिशय चांगली आरोग्य विमा योजना आहे. शेवटी सभासदांचा आर्थिक व्यवहार सांभाळत असताना लॉकरची सेवा उपलब्ध आहे, विजेचे बिल भरण्याचे केंद्र उपलब्ध आहे, 30 वर्षात 30 शाखा असून पुण्यात जवळजवळ 6 शाखा आमचे कार्यरत आहे, संस्थेच्या 9 शाखा आणि मुख्यालय स्वतःच्या मालकीत आहे. आज 2200 कोटीच्या वर व्यवसाय असणारी ही पहिली महिला पतसंस्था म्हणजे मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी भारतात 1 नंबरवर आहे. गुरुजी की आत्मीयता, अनुशासन, ईमानदारी, निस्वार्थता के गुणों को सार्वजनिक जीवन एवं संगठनात्मक जीवन में अपनाना आवश्यक है, ऐसी अपील भी इस कार्यक्रम के जरिए मोहन भागवत द्वारा की गई. इस कार्यक्रम का प्रास्ताविक नीलिमा बावने ने किया. कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर. ऑरेंज सिटी हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर, जो नागपुर का पहला और एकमात्र NABH द्वारा मान्यता प्राप्त अस्पताल है, देश के पहले 50 अस्पतालों में से NABH द्वारा पुनः प्रमाणित ऑरेंज सिटी हॉस्पिटल है, गत 25 से अधिक सालों से मध्य भारत का मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के रूप में यह अस्पताल प्रसिद्ध है. सभी कैशलेस इंश्योरेंस सेवाएं साथ ही सभी प्रकार की कॉर्पोरेट सेवाएं भी उपलब्ध है. इस अस्पताल में महाराष्ट्र शासन की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के तहत क्रिटिकल सर्जरी का मुफ्त इलाज भी किया जाता है. इसी प्रकार से हॉस्पिटल में ऑर्थोपेडिक, ट्रॉमा, बर्न केसेस, कार्डियोलॉजी, लेप्रोस्कोपिक सर्जरीज, न्यूरो सर्जरीज, पेडियाट्रिक सर्जरीज, यूरोलॉजी जैसे और भी क्रिटिकल केयर यूनिट है. इसके अलावा यह अस्पताल रेडियोलॉजी, एम्बुलेंस, फार्मेसी, आपातकालीन सेवाएं भी 24/7 प्रदान करता है.